गोंदियात मालवाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीच्या नियंत्रण सुटल्याने त्यावर उभ्या असलेल्या चार तरुणांना एनसीबीच्या गाडीने धडक दिली असता एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून मृतकामध्ये शाहीर कुडमेते याचा समावेश असून मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत नोकरी करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर जखमीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत. तर इतर तीन तरुण हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर गोंदिया शहरातील संयोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.